चेंडूला दवा संदीप सर, संदीप सर बघू शकाल आपण श्याम के साथ चाय के साथ बिता दिवे सात चेंडूला दवा ओ प्लेसमेंट बॅकवर्डला गेला पंच मार केलं चेंडूला शेवटच्या मुवमेंट मध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवरती गेला तर चेंडूची पेकापैकी एकदा पुढे गेले दोन धाब्याचा माणूस तिसऱ्यांदा फलंदाज रन आउट होणार का नाहीये 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 आणि माघार घेतली माझ्यावरती बचेंगे तो आरबी लढेंगे पाच चेंडू आठ धावा नाही मच्छिंद्र सर देखील बात करेंगे कहते ना बादल के गरजने से फसल उगती नाही आहे बादल के बरसने से टुकुरु 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 यहां पर बरसाना होगा क्योंकि नहीं तो ये मैच जीतना बहुत कठिन हो जाएगा बाबू सौरभ ने काढलेला 18 धावा याच मागात पडल्या त्या धावांचा संघर्ष करत आहे सौरभचा घेत सोडलेला जेल आणि जिंकण्यासाठी पाच चेंडू आठ धावाची गरज आहे समीकरण होतं 13 चेंडू 24 धावा 12 24 11 18 10 17 9 17 9 16 8 12 7 10 6 9 आणि समीकरण उरलंय पाच चेंडू आठ धावा वॉट अ मॅच ऑन साइडला परफेक्ट नाहीये कनेक्शन आणि फलंदाज बाद अजून एक क्लायमॅक्स मैदानावरती आता मात्र चार चेंडू आठ धावा डीज आहे ते आगमन झाले विनंती आहे अनिलजी बोराडे साहेबांना की आपण मंचावरती यावं आपलं सहर्ष स्वागत मच्छिंद्र सर कहते हैं ना कॉमेंट्री बॉक्स पर चाय आया है कड़क लेकिन बल्लेबाजी करना होगा बेधड़क अगर मैच जीतना है और क्या कमाल की देखिए गेंदबाजी कहती ना मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉर्ट सिलेक्शन में एलिवेशन कम था चार चेंडू आठ डावा समीकरण बदलल्यामध्ये होते ऍटमॉस्फिअर आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिफाय ऍटमॉस्फिअर मैदान होते जे ऍटमॉस्फिअर आपण स्टेडियम मध्ये पाहतोय जे वानकर स्टेडियम मध्ये पाहतोय जे डीवाय पाटील स्टेडियम मध्ये पाहतोय ते ऍटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळतोय व्हॉट अ फंटास्टिक ऍटमॉस्फिअर अँड ब्युटिफुल मॅच काय सामना रंगामध्ये होते चार चेंडू आठ डावा कोण जिंकणार हा सामना आई भवानी शेलो की मात्र सामना जिंकणार सेंतगे मंचान पाडा बिग फाईट बिग बॅटल मजा आली सामन्यामध्ये चार चेंडू आठ डावा ऑन साइड ला हपेन जाच पंचाच्या एक्झॅक्टली मागे चेंडू गेले एकदा पुढे गेले दोन धाब्याचा माणूस त्यामध्ये धाडस आणि बघायचं थ्रो मात्र चुकतोय प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर प्रेशर ऑन द फिल्डर प्रेशर ऑन द बॅट्समॅन प्रेशर ऑन द बॉलर यु आर द वॉचिंग प्रेशर गेम फक्त प्रेशर प्रेशर आणि प्रेशर बाबा आपण नेहमी पाहतोय जर प्रेशर कुकर मध्ये प्रेशर झाला तर सिटी वाजते मग इथे काय होणार मजा आली सामन्यामध्ये येणारे चेंडू तीन आणि गरज होती सहा धाबांची नाही बिलकुल तीन गेन अभी छह की जरूरत है देखते हैं किसका सिटी बसता है यहाँ पर गाड़ी सुटली सिटी वाजली तीन गेन छह की जरूरत है मजा आली सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सामना झुंज देतोय संघर्ष करतोय आणि काय संघर्ष केला मजा होती तीन चेंडू सात धावा व्हॉट अ बॅटल शॉर्ट पूल उंची जास्त लांबी कमी सध्या पोहोचणार का व्हॉट अ अपट व्हॉट अ अपट 100% अपट संकेत दिले मजा होती आणि दोन धावा आमचा कॉमेंट्री बॉक्स आम्हाला दाखवलं होतं स्क्रीन वरती थँक्यू सो मच येणारे चेंडू दोन आणि चार धावांची गरज व्हॉट अ ब्युटिफुल ऍटमॉस्फिअर यु आर द वॉचिंग फॅबुलस मॅच काय सामना रंगलाय शेवटच्या टप्प्यामध्ये दोन चेंडू चार धावा मच्छिंद्र सर क्या एफर्ट था भाई लाजवाब है इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना कहते हैं ना मौत का फिक्र करते नहीं है शेर है घास चरते नहीं है बल्ला दुश्मन चलाते रहेंगे हम भी गेंद को सीने से रुकाते रहेंगे दो गेंद चार की जरूरत है दोन चेंडू चार धावा थरा थरार क्रिकेटच्या मैदानावरती काय सामना रंगलाय पूर्ण पैसा बसून सामना जो जीता सिकंदर जो हरा प्रतियोगिता के बाहर ऑन साइड ला हाफ एंड जॉब करायचं होता नाराज झालाय हे बघा प्रेक्षक हे बघा प्रेक्षक युवराज सिंग स्टँड मध्ये हा थरार आहे तो मात्र स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषकाचा हा क्लास आहे या चषकाचा हा स्टँडर्ड आहे या चषकाचा आणि बदलापूरची स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा आपण म्हणतोय एक चेंडू चार धावा व्हॉट अ मॅच ले जाएंगे ट्रॉफी उठा कर ले जाएंगे रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे मच्छिंद्र सर ये क्राउड का जोश जज्बा कर रहे हैं लेकिन देखते हैं मैच कौन चुरा ले जाएगा क्या एक गेंद में चार बचाएंगे या एक गेंद में चार बनाएंगे क्या एक फाइट वातावरण टाइट एक चेंडू चार धावा काल एका चेंडू मध्ये सहा धावा वडून नवगर संघाला काढल्या आणि सुपर टेन मध्ये एक चेंडू चार धावा व्हॉट अ फिनिश ओ ओ माय गॉड दिस इज अ गुड फिनिश ओ माय गॉड
काय सामना रंगलाय मैदानावरती आणि फलंदाजाला फिनिश केलाय तो मात्र धनंजयनं. व्हॉट अ बॅटिंग. ले जाएंगे ट्रॉफी उठा कर ले जाएंगे रह जाएंगे देखने वाले देखते रह जाएंगे. क्या सेलिब्रेशन है डीजे रोनी. थँक यू डीजे. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. धनंजयशी आपण जोडणार आहोत साईड लाईन वरती आणि काय फिनिश झालाय मैदानावरती आणि या सामना जिंकला शेलू संघानं. व्हॉट अ फिनिश. जबरदस्त ऍटमॉस्फियर. कुठे जाऊ नका या डीजे माध्यमातून सुमधुर संगीत. या समीर सर मॅन ऑफ द मॅच. हँडशेक हँडशेक दोन्ही टीम आपण हँडशेक करायचं. बचेंद्र सर शेवटी जय पराजय हा खेळाचा भाग आहे. कोणतरी विजय होणार कोणाचा तरी पराभव होणार म्हणूनच. परंतु खेळ जो तुम्ही जो खेळलात दोन्ही टीम एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इतका कमालीचा खेळ त्यांचा रंगला. पहा शेवटी सेलिब्रेशन पहा या खेळाडूचं धनंजयचं. शंकर आल्यानंतर मात्र तो खेळपट्टीला नमन झाला नतमस्तक झाला कारण त्याला ठाऊक आहे याच खेळपट्टीवरती मी कित्येक वर्ष खेळतो आणि याच खेळपट्टीने आज मला हायलाइट केलं. चेक धनंजय आमच्याशी जोडायचं तुम्हाला साईड लाईन वरती चौकार मारला शेवटच्यावरती. व्हॉट अ मॅग्निफिसंट मॅच आणि काय फिनिश केलंय मैदानावरती. समीर सर असं वाटलं की आपण डीवाय पाटील स्टेडियम मध्ये स्पर्धा पाहतोय. ज्या पद्धतीनं जल्लोष झाला प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि सामन्याचा काय थरार लागला मैदानावरती. व्हॉट अ फिनिश धनंजय आमच्याशी जोडायचं आहे. शैली संघ विजयी झालाय. व्हॉट अ मॅच. काय फिनिश केलंय धनंजय आमच्या जोडायचं तुम्हाला. येस प्लीज जॉईन विथ मीज मच्छिंद्र सर. बात करेंगे ना बेटर मॅन ऑफ द मॅच भी बन चुका आहे क्योंकि तीन रन एक सफलता और उसके बाद देखिए व्हॉट अ फिनिश धनंजय. येस बाबू धनंजय आमच्याशी जोडला गेलाय. हम हमेशा कहते हैं कि जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. एकदा जोरदार टाळ्या धनंजय साठी. वेल प्लेड धनंजय. एक चेंडू चार धावा. काय परिस्थिती होती या टीम मध्ये तर बॅटिंग मिळायची चान्स नाही मिळत लवकर पण चान्स भेटली कुमार दादाने विश्वास ठेवला माझ्यावरती मी करून दाखवला. धन्यवाद कुमार दादाला. धनंजय वन क्विक क्वेश्चन. जे सेलिब्रेशन आपण केलं असं वाटतं वर्ल्ड कप जिंकलत. नक्की नक्की. शेवटचा प्रश्न सौरभचा सोडलेला झेल. 18 धावा कुठल्या होत्या तोही तुम्हाला विसरता येणार नाहीये कारण त्यानं ते 18 धावा कुठल्या नसतात इथपर्यंत सामना आला नसता. त्या झेलविषयी काय सांगशील. चूक झाली होती मैदानावरती. नक्कीच चूक झाली. ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. खूप खूप अभिनंदन. या आपण बोलूया समीर सोमणे यांच्याकडे. थँक्यू सो मच. येस पहिल्यांदा आपण इथे काही सन्मान संपन्न करतोय. आदरणीय महेंद्रजी किस्मतराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रतीकजी पिसेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्रजी किस्मतराव साहेबांचा सत्कार इथे संपन्न करावा. महेंद्रजी किस्मतराव साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय प्रतीकजी पिसेकर यांच्या शुभ हस्ते. तदनंतर वैभव दळाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 चा हा थरार आपण इथे अनुभवतोय. मानाची सन्मानाची ही स्पर्धा. सन्मानित करण्यात येते महेंद्र किस्मतराव साहेबांना. तदनंतर वैभव दळाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभव दळाल साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. मारुद मॅच. धनंजय आपण मंचावरती या. प्रतीकजी पिसेकर यांच्या शुभ हस्ते वैभव दळाल साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर आमचे सत्कारमूर्ती आदरणीय सागावचे सरपंच अनिलजी बोराडे साहेब. अनिलजी बोराडे साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. प्रतीकजी पिसेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अनिल बोराडे साहेबांचा सत्कार इथे संपन्न करावा. काही पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅचचं किताब देखील द्यायचे. धनंजय आपण मंचावरती या. सन्मानित करण्यात येते अनिल बोराडे साहेबांना जे सागाव ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आणि त्यांचा चिमुरडा देखील इथे सामने पाहण्यासाठी आला. ही स्पर्धा पाहण्यासाठी आला प्रत्येकाला आणि तो देखील एक लेदर क्रिकेटर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. याच मैदानात खेळा आणि पुढे जा असंच मी नक्की सांगेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब धनंजय. कमालीची गोलंदाजी आणि त्याचबरोबर शेवटी मारलेला तो चौकार प्रत्येक शेलूकरांना लक्षात राहील. अभिनंदन धनंजय. शेलू संघ मात्र आमचे पाहुणे महेंद्रजी किस्मतराव आणि वैभव दलाल साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. पाहत धनंजय किती खुश होता. त्याचं सेलिब्रेशन खूपच पाहण्यालायक होतं. पहिल्यांदा आपण इथे कॅप सुपूर्द करतोय. सदा आठवणीत राहील ही कॅप.